गेले अनेक दिवस रखडलेले नीट परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे। नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले। त्याचवेळी दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे। चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्यामुळे महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असे आदेश मुंबई हायकोर्टाला दिलेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याशिवाय एनटीएला नीट परीक्षेचा निकाल जाहीर करता येणार नव्हता। याचा परिणाम म्हणजे निकालाला उशीर झालाय। मात्र आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। तसंच त्या दोन विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसल्यानं त्यांच्यावर अन्याय न करता निकाल जाहीर केला जावा असं कोर्टाने एनटीएला सांगितलंय। या दोन विद्यार्थ्यांच्या प्रकरणावर नंतर सुनावणी घेतली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर अर्ज सादर केलाय। आपल्या विरोधात जारी करण्यात आलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी त्यांनी हा अर्ज केलाय। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुलीचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता आणि त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली। या आयोगाने चौकशीसाठी परमबीर सिंग यांना बोलवलं होतं, मात्र ते चौकशीसाठी हजर न राहिल्यानं पोलिसांकडून परमबीर सिंग यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट बजावलंय।